नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हरी, इकडे ये ना जरा. चित्राताईचं ऐकून खूप वाईट वाटलं रे. काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, किडनी फेलियर रिप्लेस करावी लागेल. त्यासाठी तर खूप खर्च येईल. पैशांची अरेंजमेंट काही झाली आहे का? माझे चालू आहेत प्रयत्न. नाही, तुझी मदत तर काही होणार नसेलच म्हणा. मला उशीर होतोय, माधवला भेटायचं मला. अरे तो माधव काय करणार आहे? खंटा, त्याचे स्वतःचे खायचे वांदे, तो काय करणार आहे? मी तुझ्याकडे कुठली मदत मागितली करे? हरी, तुला मदत कोणाकडे मागावी ना ते सुद्धा कळत नाहीये. अरे मी मदत करू शकतो तुला. अरे आपण लहानपणी सोबत खेळायचो रे. चित्राताई सुद्धा माझी काळजी घ्यायची भावासारखी. पण तुला तर ते बाहेरून आलेले माधव पाधव जवळचे वाटतात. नाही, ऐक ना, मला कोणाच्याही पैशांची गरज नाही. अरे उधारी नाही रे, पैसे कमवण्याची नवीन कल्पना सांगतोय मी, आयडिया. हे बघ हरी, हरी मी तुझ्यापेक्षा काही हुशार वगैरे नाहीये, पण पैसे कसे कमवायचे हे मला व्यवस्थित कळलंय बॉस. आता तू विचार कर. एक नवीन स्कीम आहे, भन्नाट स्कीम आहे. एका हप्त्यात पैसे डबल. मी नवीन फ्लॅट बुक केल्याचं तुला कळलं असेलच. नाही, आता एवढा पैसा कुठून आला हा विचारही डोक्यात आला असेलच. नाही, आता तू विचार कर. डॉक्टर येऊ? हरी, हा ये बस बस. सर रिपोर्ट्स आले. सॉरी हरी, आपल्याला तुझी किडनी डोनेट नाही करता येणार. का? हे रिपोर्ट्स, तुझ्या अँटीबॉडीज पण कम्पॅटिबल क्रॉस मॅच नाही आहेत आणि ब्लड टाईप पण कम्पॅटिबल नाही आहे, म्हणजे मॅच होत नाही आहे. अरे आपल्याला परफेक्ट डोनरच बघावा लागेल. आय एम सो सॉरी, मला तुझी टिप्पणी नाही घेता येणार. सॉरी. मी कोणासाठीच काहीच करू शकलो नाही, काहीच करू शकलो नाही. ना बाबांसाठी करू शकलो, ना चित्रादीसाठी. बाबांना पहिल्यांदा इतकं हताश झालेलं पाहिले मी. ना चित्रादीला बरी करू शकते, ना बाबांचा फ्लॅट परत आणून देऊ शकते. मी कोणाचाच होऊ शकलो नाहीये, काहीच करू शकलो नाही. मी नालायक आहे. हॅरी, असं नको ना म्हणू. इकडे बघ, तू माझा आहेस, मी आहे ना. घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. चित्रादी होईल बरी, बाबांचं फ्लॅटचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल. तू करशील, मला खात्री आहे. काय केलंस तुम्ही? मूर्ख आहेस तू. हो आय एम.
ए हार्या, तोंड पाडून काय बसलेस? जा पेढे घेऊन ये, जा आपल्या विठ्ठल रुक्माई करता पेढे घेऊन ये, जा पेढे का? डोनर मिळाले आपल्याला. काय डोनर मिळाला? मग बाबा डोनर मिळाला आपल्याला, म्हणजे चित्रांनी बरी होणार आहे आता. बाबा बाबा कमाल न्यूज दिली बापू, तुम्ही काय कमाल न्यूज दिली, म्हणजे चित्रांनी बरे होणार. आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच. ठीक आहे, तू जा पेढे घेऊन ये, जा हॉस्पिटलमध्ये पैसे पण भरावे लागतील ना आता. अरे अकाउंटला एवढेच पैसे कसे? अरे कार्ड तुला दिलं होतं ना रे मी, काय रे जिजूला दिलेस का तू पैसे? हा दिलीपरावांना किती दिलेस पैसे तू? एक लाख. एक लाख? साडेतीन होते ना अकाउंटला, अडीच लाख काय झाले? अरे अडीच लाख काय झाले? अरे अरे काय झाले, काय केलेस तू? जायस का नोटा? अरे पैशांचं काय केलं मला सांग. बाबा ऐका ना, ऐका ना, मी तुम्हाला हे पैसे डबल करून देणार आहे. डबल करून देणार आहे? कुठून? झाड लावलेस का पैशाचा? डबल कुठून करून देणार आहेस? तू पैशांचा काय घोळ केलास मला सांग हऱ्या, कुठे घालवलेस पैसे, कोणाला दिलेस? बाबा मी नाही, मी घोळ वगैरे काही घातला नाहीये. मी आपले पैसे मिथुनला दिलेत एका स्कीम मध्ये गुंतवण्यासाठी. डबल करून देणार आहे तो आपल्याला हे पैसे. कोण मिथुन? काळबेंड्यांना मिथून, इथून तिथून मिथून. हा तुला डबल करून देणार हे पैसे? हा चल बाबा. बाबा काय करतोय तुम्ही? बाबा नका ना बाबा, प्लीज. बाबा शांत, बाबा प्लीज, डबल करतोय बाबा, नका ना प्लीज, नका बोलू ना. ए मिथुन बाबा प्लीज, मिथुन बाबा प्लीज बोलू नका. मिथुन बाहेर ये. काय झालं? हो पोंगचे, कशाला आरडाओरडा करताय? कामात आहे मिथुन. कसली काम करतो तुमचा मिथुन कळलंय मला आता. लोकांचे पैसे लंपास करतो तो. काय बोलवा त्याला मिथुन? ए काय पैसे परत कर माझे, अडीच लाख रुपये दे. अडीच लाख? काय फोंगसे डोक्यावर पडलात का काय तुम्ही? मी डोक्यावर नाही पडलो, पण तुम्ही मात्र भ्रमात आहात. हा तुमचा इथून तिथून मिथुन लोकांचे पैसे लंपास करतो. माझ्या साध्या भोळ्या हरीकडून त्याने 2.5 लाख रुपये घेतलेत. पैसे काढ, पैसे परत कर माझे. अरे वाचवा गुंडगिरी चालवली का तुम्ही इथे? अरे थांब थांब, मी बोलतोय ना. ए पैसे परत कर माझे, आत्ताच्या आत्ता 2.5 लाख रुपये काढ. मी पैसे घेतले नाहीयेत. विचार तुमच्या मुलाला, तू माझ्या हातात पैसे दिले का? अरे बोल ना, माझ्या हातात पैसे दिले का? अरे बोल. बघा बघा सगळे झाड बघा, त्याचं कराव भलं तुम्ही, तो माझच खरं. काहीतरी मदत करायची म्हणून मी फक्त याला स्कीम सांगितली, आणि याला पण कमी वेळात जास्त पैसे कमवायचे होतेच ना. त्याने स्वतः त्या माणसाच्या हातात पैसे दिले, तो माणूस फ्रॉड निघाला, पळून गेला. त्यात माझी काय चूक आहे? नाही रे बाळा, नाही, तुझी काही चूक नाही बघ ह्याच्यात. ओ पोंगशे, माझ्या मुलावर आरोप करतायत, स्वतःच्या ढुंगल्याखाली अंधार येतो दिसत नाही तुम्हाला? आणि काय हो, तुमचा हरी एका बोळ्याने दूध पितो काय? नाहीतर काय, कुठे पैसे गुंतवायचे याची अक्कल आहे का त्याला? नाही असले या फालतू स्कीम मध्ये कोणी पैसे गुंतवतं का? तर काय काय म्हणे 2.5 लाख?
बरोबर आहे तुमचं. माझंच नाणं खोटं निघालंय तर मी इतरांना काय दोष देणार? चुकलंच माझं. आपला संबंध संपला यापुढे. मेलास तुम्हाला. यापुढे माझ्या घरात पाऊल ठेवण्याची तसदी घेऊ नका. हाय हॅरी, चित्रताईला डोनर मिळाला? लवकरच ऑपरेशन होणार आहे तिचं. मग तू इथे काय करतोयस? त्यांच्या आयुष्यात स्थान नाही आता. मला मेलं ना त्यांच्यासाठी. बाबांनी घराबाहेर काढलं मला. काय? पण का? बरं, तू आता राहतोस कुठे? माधवभाईकडे. एकदा का चित्रादीचं ऑपरेशन झालं की मी जाईन कुठे तरी. त्यांना माझं तोंड नाही बघायचं ना. नाही दाखवणार मी तोंड कोणाला आता. फक्त एकदा चित्रादी बरी होते. तू वेडायस का? तू जाशील तिथे मी असेन तुझ्या बरोबर. तू एकटा नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर. मिथुन थांब, आता तुला हिरोचा झिरो मी करते.